काल रात्री अमेरिकन बाजारपेठेमध्ये फेड ची मीटिंग झाली, तर आपण इथे पाहून घेऊया की फेड इंटरेस्ट रेटचा US डॉलर व भारतीय अर्थव्यवस्थेवरती कसा परिणाम होईल। सर्वप्रथम इथे समजून घेऊया की फेडची भूमिका इथे समजून घेणं फार गरजेचं आहे की बाबा फेड जेव्हा इंटरेस्ट रेटमध्ये बदल करते किंवा येणाऱ्या काळात मोठ्या प्रमाणात बदल करणार असेल तर त्याचा डॉलरवरती काय परिणाम होतो। जेव्हा फेड इंटरेस्ट रेट वाढवते ते सामान्यतः संपूर्ण बाजारपेठेमध्ये म्हणजे संपूर्ण अर्थव्यवस्थेमध्ये इंटरेस्ट रेट वाढवले जातात। म्हणजे फेडने इंटरेस्ट रेट वाढवले तर कदाचित भारतीय अर्थव्यवस्थेत म्हणजे भारतीय गव्हर्नर देखील इंटरेस्ट रेट वाढवू शकतात। दुसरी बाजू, फेड कधी इंटरेस्ट रेट वाढवते? जेव्हा अर्थव्यवस्था सुरळीत चालू आहे आणि महागाई वाढत आहे, वस्तूंच्या किमती वाढत आहेत, त्यावेळेला फेड इंटरेस्ट रेट वाढवू शकते। मुख्यतः याचं कारण असं आहे की बाबा वस्तूंच्या किमती वाढत आहेत परंतु त्या दरम्यान त्या व्यक्तिगत म्हणजे पगाराची वाढ होत नाही असेल तर माणसाची वस्तू खरेदी करण्याची क्रयशक्ती कमी होते। दुसरं, अर्थव्यवस्था जर संघर्ष करत असेल, अर्थव्यवस्था मंदीकडे झुकलेली असेल तर अर्थातच वस्तूंमध्ये किंवा वस्तूंच्या महागाईमध्ये वाढ झालेली नसते आणि त्यामुळे इंटरेस्ट रेट त्या दरम्यान वाढवले जात नाही। सो अर्थव्यवस्था जेव्हा चांगल्या परिस्थितीत असेल तर त्यावेळेला इंटरेस्ट रेट वाढवण्याची शक्यता इथे जास्त असते। आता महागाई जर वाढली आहे आणि महागाईमध्ये डॉलर फेडला कशी मदत करतो इथे आपण जाणून घ्या। डॉलर फेड स्ट्रॉंग होतो म्हणजे बेसिकली अशा कंडिशनमध्ये म्हणजे जेव्हा फेड इंटरेस्ट रेट वाढवणार असेल तर त्यावेळेला डॉलर स्ट्रॉंग होण्याची शक्यता खूप दाट होते। आता फेड व्यक्तिगत म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त अनेक काही पॅरामीटर्स असू शकतात पण आपण इथे डॉलरच्या भूमिकेतनं पाहूया। उदाहरणार्थ की डॉलर जर मजबूत झाला असेल किंवा डॉलर मजबूतीमुळे विदेशी आयात स्वस्त होते तर US कंपन्या युरोपियन बाजारपेठेतून किंवा आशिया बाजारपेठेतून वस्तू खरेदी करत असतील तर त्यांच्या लोकांना वस्तू स्वस्त मिळतात आणि अशा पद्धतीने त्यांची महागाई कमी ठेवण्यास म्हणजे फेडला महागाई कमी ठेवण्यास मदत मिळते। काल रात्री फेडचे जे म्हणजे पोवेल्स आहेत ते काय म्हणतात की अर्थव्यवस्था पूर्ववत आल्यामुळे मागील दिलेल्या क्वांटिटी इझिंग आणि जे ज्याला आपण स्टिम्युलस पॅकेज असं म्हणतो ती येणाऱ्या कालावधी म्हणजे मार्च 2022 दरम्यान ती पूर्णपणे काढून घेण्यात येईल। म्हणजे हे जे परिणाम काय होतील की फेड मोठ्या प्रमाणात बॉन्ड बाईंग परचेस करायला सुरुवात करेल। आता जेव्हा बॉन्ड बाईंग परचेस करायला सुरू करेल तेव्हा अर्थातच फेडचं म्हणजे डॉलर स्ट्रॉंग होण्यास मदत होते। आणि दुसरा एक निर्णय मी जो घेतला की वर्ष 2022 तीन टप्प्यामध्ये इंटरेस्ट रेट कमी करण्यात येतील, म्हणजे एकाच वेळेला इंटरेस्ट रेट वाढवणार नाही ही एक बाजाराला मिळाली शाश्वती। ही सगळ्यात चांगली जमीची बाजू आहे की फेड एकाच वेळेला इंटरेस्ट रेट वाढवणार नाही आहे। तीन टप्प्यामध्ये इंटरेस्ट रेट वाढवणार आहे, नंतर 2023 आणि 2024 इंटरेस्ट रेट वाढवणार आहे। जे पूर्वीचे इंटरेस्ट रेट होते की 2.5 ते 3% दरम्यान फेडचा इंटरेस्ट रेट असेल तो येण्यासाठी 2024 कालावधी उजाडेल। सो ह्याचा परिणाम भारतीय अर्थव्यवस्थेवरती कसा होऊ शकतो तर बेसिकली मागील काही दिवसात तुम्ही बघितलं असेल की डॉलरची मागणी वाढल्यामुळे आपला रुपया हा डेप्रिशिएट झालेला होता। डॉलरची मागणी वाढल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये FIIs मोठ्या प्रमाणात माल विकला होता। तो या दोन्ही गोष्टीचे समय असं दिसतं की जर फेड येणाऱ्या 3 घटनांमध्ये जर इंटरेस्ट रेट वाढवणार असेल तर तूर्तास जी डॉलरची डिमांड वाढली आहे ती स्थिरावी आणि FIIs जे सेलिंग केलं आहे त्याच्यामध्ये देखील स्थिरावा येऊ शकतो इथे असं प्रथमदर्शनी दिसून येत आहे। दुसरा फायदा ह्याच्यामध्ये हे होऊ शकतो की डॉलर हा येणाऱ्या काळात स्ट्रॉंग होत असणाऱ्यामुळे आपण ज्या गोष्टी निर्यात करत आहोत त्याचाही आपल्या भारतीय बाजारपेठेला चांगला फायदा होऊ शकतो हे आपल्याला इथे समजते। म्हणजे येणाऱ्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्था ही स्टेबल असण्याची शक्यता जास्त इथं होत आहे। थँक्यू।